समाजात आजही अनेक समस्या आहेत, त्या अडचणींवर मात करत आम्ही वाटचाल करतोय. आम्ही प्रत्येकीने चांगलं काम करून दाखवण्याचा संकल्प केलाय. याला समाजातील चांगल्या लोकांची साथही मिळते, हे बऱ्याचदा समाधान देणारं ठरतं. दैनिक प्रभातने आमच्या कार्याचा सन्मान केल्याने आम्हाला आणखी प्रेरणा मिळाली आहे. हा सन्मान सोहळा आमच्या एकटीचा नाही आहे, तर आमच्या पूर्ण टीम्स आहे. पण समाज म्हणून आपण आणखी पुढे जाण्यासाठी सर्वांनी आणखी संवेदनशील असायला हवं, अशा भावना प्रभात नारी सन्मानच्या सन्मानार्थी महिलांनी व्यक्त केल्यात. शहर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि तज्ज्ञांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर येथे रंगलेल्या या आपुलकीच्या सोहळ्याचं प्रभात नारी सन्मान सोहळ्याचे सहप्रायोजक महेश नागरी, मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या जनरल मॅनेजर माधवी कोंडवे यांनी तोंड भरून कौतुक केलंय. सर्वप्रथम प्रभातचे खूप खूप आभार. आज महिला दिनानिमित्त तुम्ही आम्हाला इथे इन्व्हाइट केले, त्याबद्दल खूप खूप आभार. महेश नागरी पतसंस्था ही गेल्या 25 वर्षापासून पुण्यातल्या सुखसागर नगर येथे कार्यरत आहे. आणि सांगण्यास अत्यंत आनंद होते की महेश नागरीमध्ये 90% स्टाफ हा पूर्ण लेडीज स्टाफ आहे, तर त्यामुळे कामामध्ये सुसूत्रता आणि पारदर्शकपणा राहतो. महिला या खूप कार्यक्षम असतात आणि खूप व्यवस्थितपणे कोणतीही जबाबदारी पार पडतात, त्यामुळे इथे काम करताना अत्यंत आनंद होतो. आणि महिलांना सक्षमीकरण करणे हा एक महेश नागरीचा प्रमुख उद्देश आहे. त्यासाठी संस्थेचे सचिव श्री मगराज राठे आणि कार्यकारी संचालक राजेश राठे यांचा नेहमीच आम्हाला पाठबळ मिळत असतं आणि त्याच्यामुळेच आम्ही आज इथपर्यंत पोहोचू शकलो. आज महेश नागरी खूप सामाजिक क्षेत्रातसुद्धा कार्यरत आहे. अनाथाश्रम म्हणा, सिंधुताई सपकड्यांचं ममता बालसदन म्हणा, तिथे आमचा नेहमीच सहभाग असतो आणि तिथल्या अनाथ मुलांना नेहमी मदत करत असतो. त्या तसेच करोना काळामध्ये संस्थेतर्फे बरेच विविध कार्यक्रम राबवण्यात आले, त्याच्यामध्ये सॅनिटायझर वाटप, मास्क वाटप किंवा अन्नदान किट वगैरे वाटप असे बरेच कार्यक्रम संस्थेतर्फे करण्यात आले. दैनिक प्रभातशी आमचं बरेच वर्षापासूनचं नातं आहे. तुमचे अकूट सर किंवा पारखी सर वगैरे नेहमीच बँकेमध्ये व्हिजिट करत असतात आणि त्यांच्या थ्रू आपलं म्हणजे ओळख त्यांच्या थ्रू आहे. आणि सरांचं तर पहिल्यापासूनच त्यांच्याबरोबर बरंच घट्ट असं नातं आहे.